सरत्या वर्षाला निरोप देत वाईट आठवणी मागे सारत प्रत्येक जण नवीन वर्षाची उत्सुकतेने वाट पाहतोय. या वर्षात नक्की काहीतरी चांगलं होईल, आपले संकल्प पूर्ण होतील अशी इच्छा करतोय. पण येणारं नवं वर्ष सोबतीला महागाई घेऊन आलंय. हा म्हणजे पेट्रोल, डिझेल, गॅस, फळं, भाज्या, दूध या पलीकडेही अनेक गोष्टी अशा आहेत ज्या 1 जानेवारीपासून महागणार आहेत. सरकारी पातळीवर, बँकांच्या पातळीवर, तर काही प्रमाणात खाजगी पातळीवरही काही नियम बदललेत ज्याचा थेट फटका तुमच्या खिशाला बसणार आहे. पण अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या महागणार आहेत, या गोष्टी महागल्या तर त्याचा तुमच्या बजेटवर नेमका कसा परिणाम होणार आहे, पाहूयात पुढच्या 3 मिनिटात. रिपोर्ट महत्त्वाचा आहे कारण तुमच्याशी संबंधित आहे, तुमच्या बजेटशी संबंधित आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अनिकेत पेंडसे, तुम्ही लोकमत पाहताय. तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच ATM मधनं पैसे काढणं महाग होणार आहे. ATM मधनं पैसे काढण्यावर एक सर्टन चार्ज लागतो, म्हणजे काही ट्रान्झॅक्शन्सची त्यावर मर्यादा असते, पण या मोफत ट्रान्झॅक्शन्सनंतर जर तुम्ही पैसे काढले तर त्याचा एक वेगळा चार्ज लागतो. आता हा चार्ज वाढवायला RBI मान्यता दिलेली आहे. बँका सध्या ग्राहकांकडनं प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी, म्हणजे मोफत ट्रान्झॅक्शन नंतरच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 20 रुपये आकारतात. त्यात करांचा म्हणजे टॅक्सचा समावेश नसतो. RBIच्या म्हणण्यानुसार मोफत ट्रान्झॅक्शन्स नंतर आता बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 20 ऐवजी 21 रुपये आकारू शकतात. म्हणजे एक सर्टन लिमिट नंतर, एक सर्टन ट्रान्झॅक्शन लिमिट नंतर जर तुम्ही ATM मधनं पैसे काढलेत तर तुम्हाला 20 ऐवजी 21 रुपये भरावे लागू शकतात. 1 जानेवारीपासून कपडे आणि फुटवेअर अर्थात चपलांवर 12% GST लागू होणार आहे. मोदी सरकारनं कापड, रेडीमेड फुटवेअर्स वरचा हा जो GST आहे तो 7% वाढवलेला आहे. याशिवाय ऑनलाईन पद्धतीनं ऑटोरिक्षा जर तुम्ही बुक करत असाल तर 5% GST आकारला जाईल. याचा थेट फटका ओला आणि उबेरला बसेल, त्यामुळे ओला उबेर महागणार आहे. कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मवरून ऑटोरिक्षा बुक करणं आता महाग होईल. मात्र ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही ऑटोरिक्षा जर बुक करत असाल, म्हणजे तुम्ही साधी रिक्षा जर पकडत असाल, तर त्या रिक्षाच्या भाड्यात आत्ता तरी कोणताही बदल आत्ता तरी प्रस्तावित नाही आहे. तो टॅक्सच्या बाहेर ठेवण्यात आलाय. भविष्यात तो वाढला तर माहिती नाही. आणखी एक गोष्ट, नवीन वर्षात बहुतेक सगळ्याच कंपन्यांच्या गाड्या खरेदी करणं महागणार आहे. मारुती सुझुकी, रेनॉल्ट, होंडा, टोयोटा आणि स्कोडा यासह जवळपास सगळ्याच कंपन्यांच्या कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागेल. टाटा मोटर्स 1 जानेवारीपासून व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5% वाढवणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमधील व्यवहारसुद्धा महागणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक खातेधारकांना 1 जानेवारीपासून एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त कॅश काढण्यासाठी आणि कॅश जमा करण्यासाठी जास्तीची फी भरावी लागणार आहे. बेसिक सेव्हिंग अकाउंटमधनं दर महिन्याला 4 वेळा पैसे काढणं मोफत असेल, पण त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी, म्हणजे पैसे काढल्यानंतर, 0.50% शुल्क भरावं लागेल, जे किमान 25 रुपये असेल. बेसिक सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही. बेसिक सेव्हिंग अकाउंट व्यतिरिक्त दुसऱ्या सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये 10,000 रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी कोणतंही शुल्क लागणार नाही. 10,000च्यावर 0.50% शुल्क आकारलं जाईल. प्रति ट्रान्झॅक्शन, प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी हे शुल्क 25 रुपये असेल. बचत आणि चालू खात्यांमध्ये, म्हणजे सेव्हिंग आणि करंट अकाउंटमध्ये दर महिन्याला 25,000 रोख रक्कम काढणं विनामूल्य असेल आणि त्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 0.50% शुल्क आकारलं जाईल. तर अशा पद्धतीनं नवीन वर्षात तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे. आता यात पेट्रोल, डिझेल असेल, भाज्या असतील, फळं असतील, दूध असेल, इतर अत्यावश्यक गोष्टी असतील, त्यांचा समावेश नाही आहे. म्हणजे याशिवायचा अतिरिक्त भार तुम्हाला सोसावा लागणार आहे, त्यामुळे तुमचं बजेटचं प्लॅनिंग तुम्हाला बदलावं लागू शकतं. असोत, नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला, सरकारनं कोणकोणत्या गोष्टी स्वस्त कराव्यात असं तुम्हाला वाटतं, हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.